नमस्कार, आज आपण पालकाची हाटीव भाजी बनवून घेणार आहोत, ते देखील फक्त 10 मिनिटांमध्ये। तर इथे एक जुडी पालक घेतलेला आहे, स्वच्छ निवडून घेतलेला आहे आणि 2 ते 3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेतलेला आहे। पालकाची पाने आधी आपल्याला धुवून घ्यायची आहेत, मगच त्याला बारीक चिरून घ्यायचे आहेत। तर इथे अशा पद्धतीने हा पालक मी चिरून घेतलेला आहे। तर बघा, यापेक्षा बारीक जर भाजी तुम्हाला चिरता आली तर ती देखील तुम्ही चिरू शकता। झटपट पालकाची हाटीव भाजी तयार करण्यासाठी लागणारं साहित्य पाहून घेऊया आणि त्यासाठी लागणारी तयारी करून घेऊया। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये जवळपास मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या घालून घेतलेल्या आहेत आणि यामध्ये जवळपास 1/2 वाटी इतके शेंगदाणे घालून घ्यायचे आहेत। तर शेंगदाण्याचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता। या दोघांना मी भरड असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये। तर आता बघा, हे अशा प्रकारचं दाणेदार आपल्याला भरड हवं आहे। तर बघा, हे चमच्यामध्ये आता तुम्हाला दाखवते। तर असं मिश्रण आपल्याला हवं आहे, जास्त बारीक नको आहे। तर गॅसवर मी एक छोटा कुकर ठेवून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम इथे मी स्लो केलेली आहे आणि यामध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालून घ्यायचे। तेल छान गरम झालं की यामध्ये आपण खमंग कडकडीत अशी फोडणी तयार करून घेणार आहोत। तर गॅस इथे मी लो ठेवलेला आहे। यामध्ये आता आपण थोडीशी मोहरी घालून घेऊया। मोहरी छान तडतडणं गरजेचं आहे। पालकाची भाजी जेव्हा तुम्ही करता तेव्हा मोहरीची आणि लसणाची फोडणी आवर्जून द्या, खूप चविष्ट असा पालक तयार होतो। तर मोहरी मस्त छान तडतडली आहे, लसूण देखील आपल्याला सोनेरी रंगावरती तळून घ्यायचं आहे। आणि यामध्ये आता आपण शेंगदाण्याचं आणि मिरचीचं जे कूट तयार करून घेतलं होतं भरडसर, ते आपण घालून घेऊया। आणि आता हे सर्व मिश्रण आपल्याला या फोडणीमध्ये परतून घ्यायचं आहे। तर आता इथे लक्षात घ्या, इथे आपण कच्चे शेंगदाण्याचं कूट घातलं होतं म्हणून आपल्याला त्याला या तेलामध्ये खमंग असं कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे। म्हणजे छान असे शेंगदाणे भाजले जातात आणि मिरची देखील मस्त तेलामध्ये फ्राय होते। तर झटपट जर तुम्हाला करायचं असेल असा हा पालक, तर या प्रकारे तुम्ही नक्की करू शकता। तर आता बघा, या मिश्रणाला आता छान असं तेल सुटलेलं आहे। तर अशाच प्रकारची फोडणी आपल्याला तयार करून घ्यायची, खमंग अशी ही फोडणी तयार झालेली आहे। यामध्ये आता मी पालक घालून घेतलेला आहे। तर इतका पालक घातलेला आहे आणि 2 ते 3 माणसांसाठी आपल्याला हा हाटीव पालक पुरेसा होतो। आता यामध्ये मी तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली घातलेली आहे आणि यामध्येच आता आपल्याला चमचाभर बेसन पीठ घालून घ्यायचं आहे। बेसन पीठाच्या ऐवजी बऱ्याच ठिकाणी वेगवेगळी पीठं वापरली जातात, कुठे बाजरीचं पीठ तर कुठे ज्वारीचं पीठ, तांदळाचं पीठ असं वापरलं जातं। तर आज आपण बेसन पीठामध्ये ही भाजी बनवून घेणार आहोत। तर मस्त खमंग अशी ही पालकाची हाटीव भाजी तयार होते, चविष्ट आहे, पौष्टिक आहे, झटपट होते, गॅसची बचत होते। अशा प्रकारे ही पालकची भाजी तुम्ही नक्की करून बघा। आता मीठ घालण्याची घाई करायची नाही। पालक हा साधारणपणे 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे परतून घ्यायचा, म्हणजे पालकाचं प्रमाण आता आपल्याला कमी दिसतं। तर बघा, अशा प्रकारे हा पालक कमी दिसायला लागलेला आहे। आता अंदाज घेऊन आपल्याला चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला ही भाजी किती हवी आहे त्यानुसार आपल्याला थोडंसं पाणी घालून घ्यायचं। तर इथे मी जवळपास 1/2 ग्लास इतकं पाणी घालून घेतलेलं आहे। तर पालक हा मिक्स करून घेऊया आणि याला आता आपण कुकरचं झाकण लावून शिटी करून घेणार आहोत। जवळपास 2 ते 3 शिट्यांमध्ये हा पालक आणि या पालकाची डाळ शिजून जाते। तर याआधी देखील आपण पालकाची हाटीव भाजी टाकलेली आहे, खूप चविष्ट तयार झालेली आहे आणि खूप छान झटपटरित्या ती पालकची भाजी बनवलेली आहे। तो व्हिडिओ देखील तुम्ही बनवू शकता। पालक शेपू आंबट चुका याचा देखील व्हिडिओ आहे। खूप साऱ्या पालेभाज्यांचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघू शकता। आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्की लाईक करा। तर आता कुकरच्या मी जवळपास 3 शिट्या करून घेतलेल्या आहेत आणि 3 शिट्या झाल्यानंतर आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे। थंड कुकर झाल्यानंतर झाकण काढून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे ही भाजी घोटून घ्यायची। झटपट फक्त 10 मिनिटांमध्ये ही भाजी बनवून तयार आहे। ही भाजी तुम्ही भाकरी भात चपाती सोबत खाऊ शकता। अत्यंत पौष्टिक आणि चविष्ट ही हिरव्या मिरचीतली पालकची हाटी भाजी तयार झालेली आहे। तर आता या भाजीला आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा। पुन्हा भेटूया नवीन एका इंटरेस्टिंग रेसिपीसही। तोपर्यंत बाय।